आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कल्लेश्वर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील कल्लेश्वर कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाल भांगा जायफळ वटात नेसले पितांबर गेले, जायफळ वटात लवंग मुठीत नेसले पितांबर गेले. कचेरीच्या दारी कचेरीतून घेतली किल्ली, उघडली खोली, खोलीत होती परात, परातीत भात, भातात तूप, तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेडा. चंद्रभागेच्या काय काय परी रुकवरी याला पाटलाच्या दारी. पाटील म्हणतो नाव घे पोरी, नाव काय फुकाचं, हळदी कुंकवाचं, हळदी कुंकवाच्या खाली भुक्क्याची पुडी, महिला दिनानिमित्त संगीत खुर्ची, लिंबू चमचा आदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, तर महिलांचा आवडता उखाणे घेण्याचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मेघा महेश गायकवाड यांनी पटकावले. समाज प्रबोधनपर कार्यक्रमात स्त्रीभ्रूण हत्येविषयी बोलताना स्त्रीभ्रूण हत्येस पुरुषां इतकाच महिलाही जबाबदार असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. यावेळी संगीता गायकवाड, रंजना गायकवाड, आनंदी गायकवाड, गीता गायकवाड, सुनीता बाबर, सुप्रिया खोत, विद्या गायकवाड आदींसह अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महानकर न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. असेल तर ती पहिलाच मारली जाते. का तसं केलं जातं बाबा? आपला देश आता विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. भारत देश हा आपला सध्या आता प्रगतीच्या पायरीवर आहे असं आपण म्हणतो. तर त्या देशामध्ये स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी थांबली पाहिजे. कारण मुली आपण बघतो आपल्या देशाच्या पंतप्रधान पहिल्या सॉरी राष्ट्रपती पहिल्या राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. तर ती सुद्धा एक महिला होती. फक्त महिलेचं काम घर चालवणं, संसार चालवणं नाही आहे, तर ती देशसुद्धा चालवू शकते हे त्याच्यातून आपल्याला समजतं. इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या, त्यांनी सुद्धा आपल्या देशाचा कारभार व्यवस्थितरित्या चालवलेला आहे. तसंच कल्पना चावला, जसं म्हणतात की अंतराळामध्ये फक्त पुरुषच जातात, महिलांचं काम नाही फक्त चूल आणि मूल बघायचं असं, पण अंतराळामध्ये जाऊन वेगवेगळ्या ग्रहांचा शोध लावणं हे कल्पना चावला, सुनीता विल्यम सारख्या महिलांनी केलेलं आहे. तसंच खेळामध्ये सुद्धा आपल्या भारत देशातल्या महिला आघाडीवर आहेत. जसं की आता अगोदर कुस्ती फक्त मुलांनीच खेळली जायची किंवा पुरुषांनीच खेळली जायची, पण आता त्या महिलासुद्धा कुस्तीमध्ये भाग घेतात आणि त्याच्यामध्ये नाव कमवत आहेत. आपण म्हणतो की आपल्याला मुलगी नको तर आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे तर मुलगी का नको. आणि त्याच्यामध्ये फक्त पुरुषांचाच दोष आहे असं नाही आहे. पहिला स्त्रीने ठरवलं पाहिजे की मला मुलगी पाहिजे. स्त्रीने ठरवलं पाहिजे की आपण जन्म देतो त्या मुलग्याला पण जन्म द्यायचा आहे 9 महिन्यानंच देतो, मुलगीला सुद्धा 9 महिन्यानंच देतो. तर पहिला स्त्रियांनी ठरवलं पाहिजे की मला मुलगी पाहिजे, तर तेव्हाच मुलींची स्त्री म्हणून आता कुठेतरी थांबणार आहे. आपल्याला आपल्या देशामध्ये वेगवेगळं ऐकायला मिळतं की इथं खून झाला, तिथं दरोडा झाला, मुलगीवर बलात्कार झाला. तर का होतं बाबा तसं का होतं? तर मुलींनी सक्षम राहिलं पाहिजे. त्यासाठी पहिला घरातली आई शाळा शिकली की घर सुधारतं असं म्हणतात, तर आपण आपल्या मुलींना मुलांच्यावर पण शिकवलं पाहिजे, खांद्याला खांदा लावून काम करायला शिकवलं पाहिजे. तर आपला देश जसं पुरुषांच्या प्रमाणे महिलासुद्धा काम करून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील.